हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण मस्त रसरशीत असे कालाजामुनची रेसिपी बघतोय. तर बाहेर जसे मिळतात अगदी सेम तसे बनून तयार होतात, तर त्यासाठी आपण खवा मावा काही वापरणार नाहीये. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला याचा पाक बनवून घ्यायचा आहे. त्यासाठी इथे मी 1.5 कप साखर घेतलीये, त्यामध्ये 2 कप पाणी घालायचंय आणि याचा आपल्याला पाक बनवून घ्यायचा. एक तारी पाक वगैरे नाही बनवायचा, फक्त थोडासा चिकट असा पाक बनवून घ्यायचा याचा. याला उकळी आल्यानंतर यामध्ये मी 2 वेलची घालतेय. जर तुमच्याकडे वेलची पावडर असेल तर वेलची पावडर घातलीत तरी देखील चालेल. तर यामध्ये आता मी 1/2 लिंबाचा रस घालतेय. हा पाक थोडासा चिकटसर असा झाला की याचा गॅस बंद करायचा, एकतारी पाक वगैरे नाही करायचा. आता थोडासा चिकटसर असा झालाय, मी याचा आता गॅस बंद करतेय. आता आपण कालाजामुन बनवण्यासाठीच पीठ तयार करूया. त्यासाठी इथे मी 1 कप मिल्क पावडर घेतलीये. कोणत्याही कंपनीची तुम्ही मिल्क पावडर इथे वापरू शकता. तर यामध्ये आता 1 चमचा रवा घालायचा आहे, बारीक रवा घालायचा आहे. जर तुमच्याकडे बारीक रवा नसेल तर मोठा रवा थोडासा मिक्सरला तुम्ही फिरवून घेऊ शकता. 1 चमचा बारीक रवा, 2 चमचे मैदा घालायचा यामध्ये, 1 चमचा तूप घालायचं आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. हे तूप या पिठाला सगळीकडे व्यवस्थित लागलं गेलं पाहिजे. छान असं हाताने ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. हे मिक्स झाल्यानंतर यामध्ये खायचा सोडा घालायचा आहे. 2 चिमट फक्त हा खायचा सोडा यामध्ये घालायचा आहे, जास्त घालायचा नाहीये. फक्त 2 चिमट मी यामध्ये बेकिंग सोडा घातलाय आणि हा सोडा आपल्याला सगळीकडे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. तो कुठेही एका ठिकाणी राहता कामा नये, सगळीकडे व्यवस्थित पसरला गेला पाहिजे तो. आता यामध्ये थोडस दूध घालून आपल्याला याचा एक गोळा मळून घ्यायचा आहे. तर यामध्ये जास्ती दूध लागत नाही, एकदम थोडस दूध घालून हा मी गोळा मऊसूत असा मळून घेतेय. कारण यामध्ये रवा आहे तो नंतर सोप करून घेतो ते दूध, त्यामुळे नंतर तो कठीण होतो. त्यामुळे सुरुवातीला थोडासा मऊ असा मळून घ्यायचा आहे. हा मळून घेतलेला गोळा झाकून आपल्याला फक्त 2 ते 3 मिनिटे असंच ठेवायचा आहे. 1-3 मिनिटानंतर हा गोळा आपल्याला परत एकदा एकसारखा करून घ्यायचा आहे हाताने. तर हा एकसारखा करून घेऊन यातलं मी थोडस पीठ बाजूला काढणार आहे, जे आपण आतमध्ये स्टफिंग करणार आहोत त्यासाठी. तर यातलं मी थोडस पीठ एका बाउल मध्ये काढून घेतेय. त्यामध्ये काही ड्रायफ्रुट्स घालतेय मी, जे तुमच्या आवडीचे असतील ते तुम्ही घालू शकता. इथे मी काजू बदाम बारीक कट करून मी यामध्ये घातलाय. आता यामध्ये मी सॅफ्रॉन फूड कलर मी यामध्ये थोडस घालतेय आणि हा फूड कलर यामध्ये व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे हाताने, म्हणजे याला छान असा कलर येईल. हे मी इथे मिक्स करून घेतलेलं आहे, मस्त असा कलर आलाय. तर याचे आता आपल्याला छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आहेत. सुरुवातीलाच हे गोळे बनवून घ्यायचे आहेत, म्हणजे हात नंतर खराब होत नाहीत. तर याचे मी अशा पद्धतीने हे गोळे बनवून घेते या सगळ्या पिठाचे. तर हे मी आता बनवून घेतलेत, हात स्वच्छ केलेत आणि जे आपलं हे पीठ आहे हे आपल्याला परत एकदा हातावरती थोडस एकसारखं करून घ्यायचं आणि त्यामधलं थोडस पीठ घ्यायचं आणि त्याचा आपल्याला हातावरती गोळा बनवून घ्यायचा आहे. ज्या पद्धतीने आपण गुलाबजामसाठी बनवतो अगदी त्याच पद्धतीने हा गोळा असा हातावरती थोडासा चपटा करून घ्यायचा, एकसारखा करून घ्यायचा आणि जे आपण बनवलेलं स्टफिंग आहे ते याच्यामध्ये घालायचं आहे. जो स्टफिंगचा आपण गोळा बनवलेला आहे तो यामध्ये घालायचा आणि तो पॅक करून घ्यायचा व्यवस्थित वरून. तर तो पॅक करून व्यवस्थित आपल्याला परत एकदा त्याचा गोळा बनवून घ्यायचा आहे, छान असा एकसारखा करून घ्यायचा. त्यामध्ये क्रॅक्स वगैरे पडले नाही पाहिजेत, म्हणजेच ते जामून व्यवस्थित तयार होईल. परत एकदा आपल्याला हा हातावरती एकसारखा गोळा असा तयार करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने प्रेस करून देखील तुम्ही तो गोळा बनवून घेऊ शकता, म्हणजे त्यामध्ये अजिबात क्रॅक्स येणार नाहीत. तर हा अशा पद्धतीने मी इथे गोळा बनवून घेतलेला आहे. त्याच पद्धतीने मी बाकीचे देखील गोळे बनवून घेतेय. तर तेल मीडियम गरम आहे आणि आता गॅसची हीट लो आहे, तर लो हीट वरती आपल्याला हे जामून फ्राय करून घ्यायचे. अजिबात मीडियम किंवा हाय फ्लेम करायची नाहीये, तर लो हीट वरती पूर्ण आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे. तर थोडेसे फ्राय झाल्यानंतर ते ऑटोमॅटिक वरती येतात. तर वरती आल्यानंतर थोडासा त्याचा कलर चेंज झाल्यानंतर मग आपल्याला ते सतत असे हलवत राहायचे आहेत, म्हणजेच ते सगळीकडून एकसारखे छान असे कलरमध्ये फ्राय होतात. तर तुम्हाला गुलाबजामुन बनवायचे असतील तर तुम्ही या स्टेजला हे पाकामध्ये घालू शकता, पण आपल्याला अजून थोडासा डार्क कलर हवा आहे त्यामुळे हे अजून आपण फ्राय करून घेणार आहोत. तर इथे आता मस्त असा कलर यायला लागलाय, सगळ्या बाजूने एकसारखे छान असे फ्राय झाले पाहिजेत. याला आता छान कलर आलाय, हे मी आता पाकामध्ये टाकतेय. पाक देखील मी थोडासा गरम करून घेतलाय.
तर हे गरम गरम काला जामून आपल्याला गरम पाकामध्ये घालायचे. जास्ती कडक पाक नाही करायचा, थोडासा कोमट असला तरी चालेल. तर या पाकामध्ये आपल्याला हे एक तास असंच मुरण्यासाठी ठेवायचंय, किंवा हे तुम्ही खोलगट भांड्यामध्ये देखील ठेवू शकता. याच्यावरती झाकण ठेवून एक तास मी हे यामध्ये सोक करून घेणार आहे, म्हणजेच हे आतून छान असे ज्युसी होतील. तर हे मी इथे एक तास यामध्ये सोक करून घेतलेले आहेत. मस्त ज्युसी असे काला जामून आपले तयार आहेत, हे मी एका प्लेटमध्ये काढून घेतली आहे. तर तुम्हाला कशी वाटली आजची रेसिपी मला नक्की सांगा. हे जर तुम्ही अशा पद्धतीने बनवलेत तर बाहेरून कधीच आणणार नाहीत, नेहमी अशाच पद्धतीने बनवाल. इतके सुंदर आणि अप्रतिम होतात. तुम्हाला जर आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका, आणि ही रेसिपी तुम्ही तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिली सोबत शेअर करू शकता. तर एक मी तुम्हाला कट करून दाखवते. आतून तुम्ही बघू शकताय खूप सुंदर अशा 3 लेयर याला तयार झालेल्या आहेत, आणि खूप सुंदर दिसतोय आतून देखील. आणि त्याचा जो पाक आहे तो आतपर्यंत असा सोक झालाय, एकदम ज्युसी असे काला जामून आपले तयार आहेत. तुम्ही देखील हे नक्की ट्राय करा, आणि ट्राय करून मला सांगायला विसरू नका. परत भेटू अशाच एका मस्त आणि नवीन रेसिपीमध्ये. धन्यवाद.